छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य अनेक रोमहर्षक प्रेरणादायी नाट्यमय अशा प्रसंगांनी भरलेलं आहे। शक्ती आणि युक्तीचा महान संगम असलेल्या शिवाजी महाराजांच्या उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यात आपल्या मनगटातल्या हिमतीवर त्यांनी अनेक पाचशाया खिळखिळ्या केल्या। तशा योग्य प्रसंगी त्यांना ताकद देऊन बळकट देखील केले। या देशावर मुघलांच्या रूपाने आलेले सुलतानी संकट घालवण्यासाठी महाराजांनी दक्षिण भारतीयांची एक वज्रमुठ बनवली आणि त्याचा प्रहार करून मोगलांना गारद केले। मराठे, आदिलशाह, कुतुबशाह यांच्या एकीने मोगलांना दक्षिणेत पाय रोवूच दिले नाहीत। दक्षिणीयांच्या या आघाडीचे नेतृत्व करत होते छत्रपती शिवाजी महाराज, तर त्यांना खंबीर साथ देत होता सिकंदर आदिलशाहचा वजीर सिद्दी मसूद। होय, सिद्दी मसूद हा तोच सिद्दी मसूद आहे जो 1660 साली त्याचा सासरा सिद्दी जोहर बरोबर स्वराज्याचा घास घेण्यासाठी आला होता। छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडखिंडीपर्यंत पाठलाग करणारा आणि बाजीप्रभू, फुलाजी प्रभू आणि 300 बांधलवीरांच्या पराक्रमानं पावन झालेल्या पावनखिंडीत मराठ्यांचा मार खाऊन हात हलवत माघारी गेलेला सिद्दी मसूद, शिवाजी महाराजांच्या जीवावर उठलेला मराठ्यांचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी आलेला हा सिद्दी मसूद पुढे मग मराठ्यांचा मित्र झाला तरी कसा, याचं उत्तर सापडतं तत्कालीन राजकीय परिस्थितीत आणि शत्रूच्या कल्पनेच्या पुढची चाल आखणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारणात। पण हे झालं तरी कसं आणि सिद्दी मसूदने कशा प्रकारे पुढे संभाजी राजांच्या दिलेरखानाकडून होणाऱ्या सुटकेत महत्त्वाची भूमिका बजावली ते देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पावनखिंडीतला तो महान ऐतिहासिक रणसंग्राम आपण सगळेच जाणतो। सिद्दी जोहर, सिद्दी मसूद, फाजल खान, रुस्तमे जमान अशा अनेक सरदारांना फक्त 300 मावळ्यांनी धूळ चारली। पन्हाळ्याचा वेढा फोडून शिवाजी महाराज सही सलामत विशाळगडावर पोहोचले। सिद्दी जोहरच्या कारकिर्दीवर हा एक डाग लागला, त्यामुळे आदिलशहाने सिद्दी जोहरला खडसावले, म्हणून त्यानंतर सिद्दी जोहरने आत्महत्या केली आणि आपले आयुष्य संपवले। सिद्दी जोहर हा आजच्या आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्याचा नवाब होता। त्याच कुर्नूल जिल्ह्यातल्या आडोनी गावची जहागीर त्याने आपला जावई सिद्दी मसूदला दिली होती। 1660 मध्ये मराठ्यांकडून झालेल्या पराभवानंतर सिद्दी मसूद आडोनीला परत गेला। मूळच्या आफ्रिकन वंशाचा असलेला सिद्दी हा एक अतिशय श्रीमंत सरदार होता। त्याने आडोनीचा किल्ला मजबूत करून घेतला, इम्तियाजगड आणि आदिलाबाद या नव्या वसाहती उभ्या केल्या। विजापूर पासून लांब असला तरी सिद्दी विजापूरच्या राजकारणात लक्ष ठेवून होता। विजापूरच्या दरबारात बादशाहच्या नाकर्तेपणामुळे दोन गट पडले होते, उत्तरेकडून आलेल्या पठाणांचा एक गट तर दक्षिणी मुसलमानांचा दुसरा गट। या दक्षिणी मुसलमानांच्या दुसऱ्या गटाचे नेतृत्व सिद्दी मसूद करत होता। पुढच्या काळात बहलोल खान पठाणाने अंतर्गत धुमाळीत विजय मिळवत विजापूरचा राज्यकारभार आपल्या हातात घेतला। हे पठाण उत्तरेकडून येणाऱ्या मोगली संकटाला संकट मानत नसत, मोगलांशी जुळवून घेण्यावर यांचा जोर होता। त्याचवेळी विजापूरच्या राज्याचं स्वतंत्र अस्तित्व असणं सिद्दी मसूदला गरजेचं वाटत होतं। छत्रपती शिवाजी महाराजांना देखील सर्व दक्षिणेकडच्या राज्यांचं स्वतंत्र अस्तित्व हवं होतं, जेणेकरून ते उत्तरेकडून येणाऱ्या मोगली आक्रमणाला समर्थपणे तोंड देऊ शकतील। कारण महाराज म्हणायचे एक ना एक दिवस खासा औरंगजेब दक्षिणेत उतरेल आणि या सर्व दक्षिणेच्या राज्यांचा घास घेऊ पाहिल। आणि हे जरी शिवरायांच्या काळात घडले नाही तरी पुढच्या काहीच वर्षात महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब दक्षिणेत आलाच। पुढे 23 डिसेंबर 1677 रोजी विजापूरचा वजीर बहलोल खान पठाण मरण पावला आणि त्याचा विश्वासू सहकारी जमशेदच्या हाती सत्तेची सूत्रे आली। या काळात सिद्दी मसूदच्या 4000 सैन्याने सिद्दीची चाकरी सोडली व ते जमशेदच्या सैन्यात रुजू झाले। जमशेदने देखील त्यांना आनंदाने सामावून घेतले। या 4000 सैन्याने योग्य संधी साधून जमशेदचा काटा काढला आणि 9 वर्षाच्या सिकंदर अली आदिलशहाला गादीवर बसवून संपूर्ण सत्ता सिद्दी मसूदने आपल्या ताब्यात घेतली। विजापूरच्या राज्यावरील पठाणांची सत्ता संपुष्टात येताच औरंगजेब चौताळा, त्याने दिलेरखानाला विजापूर घेण्यास पाठवले। दिलेरखानाने विजापूरला वेढा घातला, त्यात आदिलशहाचे सरजाखानासारखे सरदार मोगलांना सामील झाले। सिद्दी मसूदने विजापूरचे राज्य हकीम शमसुद्दीनच्या ताब्यात देऊन निघून जावे असा इशारा दिलेरखानाने दिला। मंगळवेढ्यासह विजापूरच्या आसपासचा परिसर दिलेरखानाच्या कब्ज्यात गेला होता। आता फक्त विजापूर शहर तेवढेच उरले होते। अन्न पाण्याविना तडफडणाऱ्या विजापूरला आणि सिद्दी मसूदला आता फक्त एकच आशेचा किरण दिसत होता, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सिद्दी मसूदने शिवाजी महाराजांना विनंती केली, तुम्ही कित्येक गनिमाचे मुलकात स्वारी करून मुलूक खराब केला, ओढा लाविला, परंतु या जागाहून गनिम उखळत नाही। बहुतच बळ धरून कोटानजीक भिडला आहे, ये समयी येऊन मदत करून पातशाही राखली पाहिजे। महाराजांनी मसूदला संपूर्ण आधार देऊन विजापूरचे संरक्षण करण्याचे वचन दिले।
पाठोपाठ महाराजांकडून 10,000 स्वार विजापूरला येऊन धडकले। एवढेच नाही तर जागोजागच्या किल्ल्यावरून ओझ्याचे 2,000 बैल किरकोळ सामान व रसद विजापूरकडे रवाना केली। आपल्या वतीने विसाजी नळकंठरावांना महाराजांनी विजापूरला पाठवून मसूद खानाला सर्वतोपरी धीर दिला। आपण स्वतःही जातीने मदतीसाठी प्रसंगी विजापूरला येऊ असाही निरोप महाराजांनी कळवला। रामनवमीला दोड्डा बाळापूर काबीज करून आनंदराव आपल्या 2-3 हजार स्वारासह विजापूरला मसूदच्या मदतीसाठी आले। त्यावेळी खासा मसूद त्यांना सामोरा गेला। कुतुबशहानेही महाराजांमार्फत धनाचा पुरवठा करून विजापूरकरांची बाजू सुदृढ केली। मोगलांविरुद्ध अवघी दक्षिण एक झाली। रणभेऱ्या निनादू लागल्या। एवढेच नव्हे तर महाराज त्यावेळी औरंगाबादकरचा मुलुक बळवत निघाले। मराठे मुघलांच्या राज्यात घुसल्याने दिलेर खान गडबडला। विजापूरचा वेढा अर्ध्यात सोडून तो पन्हाळ्याच्या रोखाने मराठ्यांना धडा शिकवण्यासाठी निघाला। शंभूराजे देखील त्यावेळी दिलेर खाना सोबत होते। वाटेत येथील ती गावे बेचिराग करत दिलेर खान निघाला। तिकोट्यात त्याने हजारो लोकांची कत्तल केली। अथनी शहर बेचिराग करायचा हुकूम दिला। पण मुघलांच्या राज्यात माणुसकीची चाललेली ही थट्टा पाहून संभाजीराजे व्यथित झाले। त्यांनी दिलेर खानाला थेट विरोध केला। दोघांमध्ये मोठे भांडण जुंपले। पन्हाळ्याच्या मार्गावर असतानाच पुन्हा मराठ्यांनी दिलेर खानाला दणका दिला आणि पन्हाळा घेण्याचे दिलेर खानाचे स्वप्न धुळीस मिळाले। दिलेर खानाने त्याच्या या विजापूरच्या मोहिमेवर भरपूर द्रव्य आणि मनुष्यबळ खर्च केले होते। त्यामुळे मुघलांचा दख्खनचा सुभेदार औरंगजेबाचा पुत्र मुअज्जमने औरंगजेबाकडे दिलेर खानाची तक्रार केली। त्यामुळे औरंगजेबाच्या आज्ञेवरून दिलेर खानाला विजापूरचा वेढा उठवून माघारी जावे लागले। सिद्धी मसूद आणि शिवाजी महाराजांच्या आघाडीच्या राजकारणाचा दक्षिणेयांच्या या एकीचा हा एक मोठा विजय होता। दिलेर खानाच्या या क्रूर वागणुकीमुळे तरुण संभाजीराजे आणि दिलेर खान यांच्यात उघड वैर पैदा झाले। दिलेर खान ऐनापुराकडे जात असताना संभाजीराजे आपली मोजकी माणसे घेऊन रातोरात तिथून निघाले आणि विजापुरास पोहोचले। महाराजांची माणसे शंभूराजांच्या पळतीवर होतीच। दिलेर खानाचा सरदार खाजा अब्दुल रजाक संभाजीराजांचा पाठलाग करत होता। आता विजापूरचा वजीर सिद्धी मसूद खानाने संभाजीराजांना धीर दिला। जरूरीचे सामान पोशाख आणि बिछाई त्यांच्याकडे रवाना केली। त्यांना शस्त्र आणि सैन्याचा पुरवठा केला। शंभूराजे 300 स्वार आणि 1,000 पायदळ घेऊन 1 डिसेंबर 1679 रोजी विजापूराहून कोल्हापूरच्या रोखाने दौडत निघाले। पुढे काहीच दिवसात शंभूराजे स्वराज्यात परत आले आणि पन्हाळ्यावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेतली। अशा प्रकारे 1660 साली मराठ्यांचा शत्रू म्हणून आलेला सिद्धी मसूद 1680 साली मराठ्यांचा मित्र बनला। छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाला जीव देणारी माणसं जोडलीच हे आपण जाणतोच, पण वेळ प्रसंगी त्यांनी शत्रूलाही मित्र बनवून घेतले त्याचे हे जिवंत उदाहरण। फक्त माहितीसाठी इथे हेही नमूद करायला हवं की 1683 साली राजकारणाला कंटाळून सिद्धी मसूद विजापूरहून अडोनी या आपल्या जहागिरीत गेला। 1686 साली औरंगजेबाने विजापूरचे राज्य खालसा केले। 1688 साली औरंगजेबाचा सरदार फिरोज जंगाने अडोनीवर हल्ला करून अडोनी जिंकले। सिद्धी मसूदने आपल्या कुटुंबासह मुघलांकडे शरणागती पत्करली। त्यानंतर त्याचं काय झालं हे इतिहासाला ज्ञात नाही। सिद्धी मसूद सारख्या माणसाकडे विजापूरची सत्ता राहणं गरजेचं आहे असं शिवाजी महाराजांना का वाटत होतं हे पुढच्या काहीच वर्षातल्या विजापुरात झालेल्या या घटना घडामोडींवरून आपल्याला लक्षात येतं। पुढच्या काहीच वर्षात औरंगजेब दक्षिणेत आला। त्याने विजापूरची आदिलशाही संपवली, गोवळकोंड्याची कुतुबशाही संपवली। त्यामुळं शिवाजी महाराजांना दक्षिणेयांची एकी होणं का गरजेची वाटत होतं हे यातून दिसतं शिवाजी महाराजांचं जाणतेपण आणि शिवाजी महाराजांचं दृष्टेपण। हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून कळवा। आपल्या कमेंट्समुळे आम्हाला एक नवी ऊर्जा मिळते। या व्हिडिओला लाईक करा। आपल्या मित्रांच्या बरोबर व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम आणि इतर ज्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर शेअर करता येईल तिथं शेअर करा। जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।